आम्ही चाललोय भीमाशंकरला. तर गुड आफ्टरनून, स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. हा, आज आम्ही भीमाशंकरला चाललोय आणि भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तर आम्ही आता ठरवलं की एक 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 करून सगळे ज्योतिर्लिंग आम्ही कम्प्लीट करणार. नाशिकला गेलो होतो तेव्हा त्र्यंबकेश्वर हे आमचं पहिलं ज्योतिर्लिंग झालेलं आहे आणि आज आम्ही दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला चाललोय भीमाशंकरला. तर भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातच येतं. आम्ही फर्स्ट टाइम चाललेलो आहे आणि आता थोडासा पाऊस झाला 2-3 दिवसांपासून. तर आम्हाला वाटलं की क्लायमेट पण तिथे चांगलं असेल, एवढं ऊन असेल. सो आता आम्ही निघालोय आता नाशिक पुणे हायवेवर आणि आता ऑलमोस्ट 1 अरे हा आता आम्ही भीमाशंकरसाठी टर्न घेतलेला आहे. क्लायमेट अजून उन्हावालंच आहे तर अधून मधून म्हणजे आभाळ पण येत आहे आणि आम्हाला निघून 1 hour झालेला आहे आणि आमच्या कार मधली सिच्युएशन मध्ये एक मेंबर झोपलाय, हा मेंबर कार चालवतोय. या दोघींची झोप झाली. आम्ही आता घाट मध्ये आणि खूप भारी क्लायमेट आहे, ऊन पण नाही म्हणून आम्ही मून रूफ मध्ये उभो आहे. इट्स रेनिंग, आम्ही वाटच बघत होतो. आम्ही एंट्रीच केली. आता किती किलोमीटर बाकी हो? 3 kilometers बाकी आणि तुफानी पाऊस सुरू झालाय, गारा पडतायत गारा. मी आलोय आता भीमाशंकर मध्ये. तर तुम्हाला मी दाखवलं की किती पाऊस होता आणि इथे टच झालो आणि बिलकुल पाऊस नाही काही आणि इथे खूप मस्त वाटतंय. खूप क्लायमेट मी कार आहे ना ऑलमोस्ट 1 kilometer मागेच पार्क केलेली तर एवढी गर्दी आहे. आम्हाला वाटलं की वीकडेज मध्ये आलो तर गर्दी कमी लागेल पण खूप गर्दी आहे. तर आम्ही इथे कार पार्क करून आता पायी चाललेलो आहे. गर्दी नाहीये त्याच्यामुळे आमचं दर्शन मे बी लवकर होईल. कुठून कुठून आलोय डोंट नो, इकडून यायचं होतं. ओके, हा बा एकदा परत बोल. लेट झालं म्हणून भूषणला दर्शनाच्या रांगेत नाही उभं राहायचं. आमचं दर्शन करून देतो. 300 म्हटला होता, 200 मध्ये म्हटला, फायनल झालं. त्या गेट ने आम्ही आता मंदिर मध्ये चालू आहे. सिद्धी तीर्थाला पकड. भूषण का रे किती पैसे देऊन एंट्री करता तुम्ही? फ्री मध्ये कोणाची ओळख सांगते? आम्हाला वाटलं होतं गर्दी नसेल पण मंदिर मध्ये गर्दी खूप आहे. मग कसं चोरून चोरून खातो काय काय शोधतोय खाण्यासाठी. ए मंकी, ओम नम शिवाय. बम्बा बोले, खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि तीर्थ वाळाली तर खूप जास्त दर्शन केलेलं आहे. आम्हाला फक्त 5 minutes लागले. 5 मिनिटांमध्येच आमचं दर्शन होऊन गेलं. सगळे मंकी पण भेटले आम्हाला. खूप छान दर्शन झालं आणि सिद्धी खूप छान बोलते. खूप छान दर्शन झालंय तिचं. ती तर खूप खुश आहे. गाडी तिने खूप एन्जॉय केला. गाडी झोपूनच आलेली ती. काय झोप तिने काय एन्जॉय नाही केला. आता दर्शन झालं. आता भूषणला लागलंय भूक. आता भूषणला बाहेर आलं काही बाहेर आलं काही खाल्लं नाही असं होणार नाही. ते भूषणच घाबरते. ए तीर्थ, त्याने तुझ्याकडे कसं बघितलं होतं? सांग ना सांग ना, कसं बघितलं होतं भूषण? कुर्रुम कुर्रुम, भूक लागली ना बाल्या? खूप छान दर्शन झालेलं आहे. तीर्थ एकदम खुश आहे. हॅलो गाईज, दोन कम्प्लीट झाले. 12 ज्योतिर्लिंगांमधले 2 झाले आहेत आमचे आणि पहिलं पण दर्शन खूप छान झालेलं. सेकंड पण दर्शन आमचं ऑलमोस्ट 10 minutes मध्ये झालं आणि नेक्स्ट तिसरं ज्योतिर्लिंग कुठे आहे ते अजून प्लॅन नाहीये.
ते बघू आम्ही. कसं वाटलं तीर्थ आणि सिद्धी? खूप छान. आता घरी निघालोय तर बरं नशीब भूषणने कार जवळ लावलेली होती म्हणून आम्ही लवकर आलो. भूमभूषता भोले भोले हर हर महादेव. ओम नमः शिवाय. बम बम भोले. तू बोल क्या? बम बम भोले. मस्ती में डोले. मस्ती में डोले. हर हर महादेव. चलो आता नि आणि आता झाले साडेपाच. फुल अंधार. हा 5:30 झाले. फुल अंधार झालेला. चलो लेट्स गो. काहीतरी वेळ लागलाय डान्स. चाललंय डान्स करायला. भूषण डान्स करतोय. वेळ लागलाय भूषणला. वेळ लागलाय. चलो चॅलेंज दिलाय आम्हाला रोडच्या मधोमध डान्स करायचा आणि वी आर ऍक्सेप्टेड दॅट चॅलेंज. स्टमक पेन होत होतं म्हणून आम्ही घाईने घाईने निघून आलोय. आणि बघा हिला काही झालेलं नाहीये. आणि आता झूट बोल रही ती ये लडकी. दुखत होत तिचं ऍक्च्युली, पण आता ठीक आहे. तिचं स्टमक पेन होत का असं बोलली ती म्हणून मग आम्ही काही थांबलं नाही. निघून मग आम्ही घरी डिनरला निघून आलो आणि आता पार्सल मागवलंय. तर डिनर करून आम्ही लगेच झोपणार. तीर्थाला पण खूप झोप आलेली. जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ पण मी इथेच एंड करते. आता सध्या ना मी भाषण करायला काही गर्दी नाही, तर तुम्ही पण जाऊन दर्शन घेऊन या. छान आरामात दर्शन होत. वीकेंड सोडून हा सॅटर्डे संडे बिलकुल जाऊ नका. खूप प्रचंड गर्दी असते तिथे. खूप दूरपर्यंत लाईन असते आणि एक कार पार्किंग पण खूप दूर जायला लागतं. बेटर आहे की वीकडेजमध्ये जावं. म्हणजे वीकडेजमध्ये ना दर्शन पण होतं आणि गर्दी पण नसते. तर आज आमचं दर्शन खूप छान झालं आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्यापेक्षा भूषण जास्त खुश आहे. पहिले 2 ज्योतिर्लिंग तर भूषणचे छान दर्शन पण झालंय. आता नेक्स्ट कधी जाऊ काय करू नो आयडिया. बघू नेक्स्ट कुठचं ज्योतिर्लिंग कधी करायचं. तर बस मग मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप नेहमीप्रमाणे तुम्ही आजचा व्हिडिओही एन्जॉय केलाच असेल. जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तो चल बाय. गुड नाईट. से गुड नाईट. गुड नाईट. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आज आम्ही चाललोय भीमाशंकरला. तर मी चाललोय घरी. आता डोके सॉक्स. तिथे खूप पाऊस पडतोय.